देशातील नंबर वन शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर वन गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गाळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर एकचा पर्याय आहे, नंबर वन लोकेशन्स, नंबर वन क्वालिटी। त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर वन पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। नमस्कार, वज्रधारी स्टुडिओत आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण राज्यभर सध्या हरहर महादेव या चित्रपटावरून चोरात वादन सुरू आहे। या चित्रपटात इतिहासाची प्रचंड मोठ्या प्रमाणात मोडतोड केल्याचा आक्षेप आहे। मग आक्षेप का आहे आणि त्याचं समर्थन दुसऱ्या बाजूने राज ठाकरे आणि त्यांची मनसे या चित्रपटाचं समर्थन करत आहेत। जितेंद्र आव्हाड यांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बंद पाडला, यावरून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला। या निमित्तानं आज आपण या चित्रपटावरचे आक्षेप काय आणि समर्थन का यासाठी खास चर्चा आयोजित केलेली आहे। या चर्चेसाठी मावळा संघटनेच्या संस्थापक रुपालीताई पाटील आज आपल्यात उपस्थित आहेत। ताई नमस्कार। नमस्कार। संभाजी ब्रिगेडचे राहुलराज कांबळे उपस्थित आहेत। नमस्कार। राष्ट्रवादीचे महेश फडतरे उपस्थित आहेत आणि इतिहास अभ्यासक प्राध्यापक मुरलीधर जोडके हे उपस्थित आहेत। त्याचबरोबर आज आपण मनसेचे साजिद आगा यांनाही संपर्क केला, ते येतो म्हणाले आणि ऐनवेळेला ते आलेले नाहीत। भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना फोन केला, त्यांनी आमची याबाबत काही भूमिका नाही असं सांगितलं। संघाच्या मिलिंद भागवत यांनाही संपर्क साधला, ते म्हटले की मी चित्रपटच पाहिला नाही त्यामुळे या संदर्भात मी व्यक्त होऊ शकत नाही। मग आत्ता आपल्यासोबत मावळा संघटनेचे संस्थापक आणि शेतकरी कामगार पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र संघटक रुपालीताई पाटील, संभाजी ब्रिगेडचे राहुलराज कांबळे, राष्ट्रवादीचे महेश फडतरे आणि इतिहास अभ्यासक मुरलीधर दोडके सर आपल्या स्टुडिओत आहेत। आपण सर्वांशी चर्चा करणार आहोत। सर्वांना नमस्कार। नमस्कार। ताई, तुम्ही या चित्रपटाच्या संदर्भात विरोध म्हणून आंदोलन केलं, नेमका हरहर महादेव या चित्रपटात आक्षेप घेण्यासारखं काय आणि तुमचा विरोध का? नमस्कार। प्रथमतः वज्रधारीचं मी आभार मानेल की हा खरंच गरजेचा विषय आहे आणि त्याच्यावर तुम्ही हे चर्चासत्र ठेवलंय। हरहर महादेव 25 तारखेला रिलीज झाला। मुळात शिवप्रेमी असे आहेत की इतिहासावर ज्यावेळी सिनेमा निघतो त्यावेळी भरभरून त्याला यश मिळतं आणि लोक तिथं जाऊन बघतात। असेच माझ्या संघटनेचे काही पदाधिकारी, काही इतिहास अभ्यासक हे सिनेमा बघायला गेले आणि त्यानंतर जो सूर उमटला किंवा त्यांनी ज्या निगेटिव्ह गोष्टी मला सांगितल्या, मी ॲक्च्युली कुठलाही इतिहासावर निघालेला सिनेमा जर तिथं इतिहासतज्ज्ञ नसेल तर तो बघत नाही, पण जे चुकीचे सूर आले त्यानंतर मी हा सिनेमा जाऊन बघितला आणि तो बघितल्यानंतर एक लक्षात आलं की इतिहासाचं विकृतीकरण, विद्रुपीकरण आणि ठराविक एका समाजाचं एक अवास्तव भांडवल करून त्यांचं वर्चस्व दाखवण्याचा ह्या सिनेमामध्ये प्रयत्न केला आणि तो कदापिही मला मान्य नव्हता शिवप्रेमी म्हणून। आणि म्हणून 5 तारखेला मी या सिनेमाचे जे दिग्दर्शक आहेत फडतरे, ज्यांनी ह्या सिनेमाला पैसे पुरवले, ते सांगलीचे आहेत। देशपांडेंना आम्ही शोधत होतो, ते काही सापडले नाहीत, त्यामुळं ह्या व्यक्तीचा पत्ता आम्हाला मिळाला म्हणून मी तिथं 5 तारखेला आंदोलन केलं। मुळात 25 तारखेपासून ते 5 तारीख 10 दिवस मी फक्त वाट बघत होते की कुणीतरी शिवप्रेमींनी या विषयावरती आवाज उठवला पाहिजे, रस्त्यावर आलं पाहिजे आणि कुणीच येईना। आणि माझ्या मनात इतकी घुसमट व्हायला लागली, त्यामुळं मी जाहीरपणे फेसबुकला 3 तारखेला पोस्ट टाकली की मी स्वतः माझ्या अंगावरचे सर्व अलंकार काढून एक मर्दानी होऊन रस्त्यावर उतरते आणि त्याच्या दारात आंदोलन करते, कारण मर्द सगळे घरात बसलेत। ही कुठंतरी एक वनमामाला पेटवायचा होता, कारण हा इतिहास खूप लाजीरवाणा, राजांच्या इतिहासाशी इतका मोडतोड करून घाणेरडेपणाचा कळस असा हा सिनेमा आहे। आणि म्हणून मग फेसबुक पोस्ट मी टाकली 3 तारखेला आणि त्यानंतर मी आंदोलन 5 तारखेला फडतऱ्यांच्या दारात घेतलं। त्यावेळी मी रितसर पोलीस स्टेशनला गेलेले, पण मला परमिशन दिली गेली नाही आणि पोलिसांकडनं हे पण सांगितलं गेलं नाही की जमावबंदी आहे। मग आम्ही आंदोलन घेतलं, बरेच जण आत्ता येतो म्हणणारे, ऐनवेळी आले नाहीत शिवप्रेमी म्हणणारे असो, काहींनी जातीचा हे दिला, पण जातीचा मुलाहिजा बाळगतो कोण? राजांचा इतिहास आहे आणि तो रक्तात आणि आहेच, त्यामुळं आम्ही दारात गेलो आणि हे आंदोलन घेतलं। ॲक्च्युली तो जर सिनेमा तुम्ही बघाल तर
अखंड सिनेमाभर, पूर्ण सिनेमाभर राजांना एकही मुजरा दाखवलेला नाही आहे. छत्रपती होते, स्वतःच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रात त्यांनी आपलं जे स्वराज्य निर्माण केलं, छत्र निर्माण केलं, असे छत्रपतींना तुम्ही अजिबात मुजरा दाखवलेला नाही. आता जर साधा एखादा डॉक्टर असेल तर त्याचा प्रोटोकॉल असतो, बाहेर रिसेप्शनिस्ट असते, तिला विचारायचं, त्याची परमिशन घ्यायची आणि मग डॉक्टरपर्यंत जायचं. कुणीही येतो राजांसमोर जातो आणि काहीही त्याची मतं मांडतो आणि निघून जातो, हा पहिला गोष्ट. याचाच अर्थ जर बघाल तर पूर्वीपासून इतिहासाची मोडतोड बऱ्याच वर्षापासून करण्यात आलेली आहे. पहिली म्हणजे अगदी राजे असतानाच त्यांच्या राज्याभिषेकाला यांचा विरोध होता. गागा भट्टाला बोलवायला लागलं भरपूर सारा पैसा देऊन, म्हणजे सुरुवात यांना आमचे छत्रपती तेव्हापासून मान्य नव्हते. त्याची ही झलक या सिनेमात दिसते की राजांना त्यांनी एकही मुजरा घातलेला नाही. दुसरी गोष्ट अशी आहे ह्या सिनेमामध्ये की अवास्तव बाजीप्रभूंना मोठं केलं. अवास्तव म्हणजे आऊसाहेब विचारतायत आमचे राजे राजे होण्यास योग्य आहेत का. ज्या आऊसाहेबांनी स्वराज्याचं स्वप्न बघितलं बाळराजे पोटात असताना आणि प्रत्येक दिवशी त्या राजांना घडवण्यात अखंड आयुष्य त्या मातेनं घालवलं, तर असे अनेक प्रसंग आहेत सर की आपलं रक्त खवळतंय असले घाणेरडे प्रसंग त्यांनी यामध्ये एकवटलेले आहेत. आपण अशा अजून अक्ष जे प्रसंग आहेत त्याच्यावर आपण चर्चा करणारच आहोत. तुम्ही आत्ता म्हटला की मी ज्यावेळेस आंदोलन करायला आवाहन केलं पण एकही मर्द पुढं आला नाही, म्हणजे मर्दानी म्हणून तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागलं. मला संभाजी ब्रिगेडचे राहुल राज कांबळे मॅडम म्हणतात की मर्द शिल्लक नाही, सगळे मर्द घरात बसले. संभाजी ब्रिगेडची काय भूमिका या संदर्भात? विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा. नाही, संभाजी ब्रिगेडची अशी पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि आपले जे काही बहुजन महापुरुष आहेत ह्या सर्वांचा सत्य इतिहास आता समोर यायला लागलेला आहे. लोक आता वाचायला लागले, ऐकायला लागले, बघायला लागले. त्यांच्यामार्फत जो काय आपल्याला सत्य इतिहास आला आहे, पूर्वी जी एकांगी मांडणी झाली होती त्या मांडणीला आज कुठेतरी विरोध होताना दिसतोय, त्या विरोधातनं काही लोक संज्ञान व्हायला लागले आणि अशातनं असे जर काही पिक्चर येत असतील आणि त्यात जर पूर्वी जसं होत होतं की त्यांनी दाखवायचं आम्ही बघायचं, त्याच्याऐवजी आता असं होतं की त्यांनी काय दाखवलं मग हे काय चुकीचं आहे हे असं बघण्याची भूमिका व्हायला लागली. त्यातून जो खरा शिवप्रेमी असतो, ज्याला खरंच काहीतरी श्रद्धा असते, आस्था असते, असा व्यक्ती नक्कीच मॅडम अशा गोष्टीला समर्थनात कधी जाणार नाही, उलट तुमच्या समर्थनात 100% येणार. ज्यावेळेस आम्हाला कळालं या पिक्चरमध्ये सुरुवातीला कुणी काय लक्ष दिलं होतं, कारण कॉन्ट्रोवर्सी काही झालीच नव्हती, त्याच्यातलं काय मुद्दा नव्हतं. जसं जसं लोकांनी हा पिक्चर बघितला त्यातून त्यांच्या निदर्शनास आलं की अतिशय चुकीची मांडणी झालेली आहे. त्यातून मग काय सोशल मीडियावर विरोध व्हायला लागला आणि मग संभाजी ब्रिगेडने सर्वप्रथम जाहीर भूमिका घेतली. जाहीर भूमिका घेऊन सर्व ठिकाणचे महाराष्ट्रभरातले 30 जिल्ह्यामधले बऱ्यापैकी शो संभाजी ब्रिगेडने बंद पाडले. त्याचाच आधार घेत आम्ही विट्यामध्ये दिनांक 9 तारखेला सूर्यमाच्या मालकांना जाऊन भेटलो. त्यांना आम्ही सांगितलं की आमचं तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन नसेल, आम्ही एक निवेदन घेऊन आलो, तुम्ही जर शिवप्रेमी असाल तर बंद करा, अन्यथा करू नका, आमचा काय तसा धाक किंवा दडपशाही आमची बाळगू नका. ते म्हणाले की आम्ही शिवप्रेमी आहे, हा शो आत्ता बंद झालेला आहे असं समजा. आमच्यासमोर त्यांनी ते पोस्टर उतरलं. त्याच्यानंतर मनसेच्या काही पदाधिकारी तिथे आले, आता त्यांचं ना आमचं काही बांधायला बांध नाही, त्यांनी अभ्यास करून बोलायला पाहिजे होतं. त्यांनी येऊन काहीतरी मीडियाच्या वरती समोर भूमिका घेतली, त्यांनी त्यांचं स्टेटमेंट दिलं की आजपासून आम्ही शो चालू करणार, आम्ही तिथं समर्थन देणार आणि तिथं प्रोटेक्शन देणार. तर ती बातमी परत संभाजी ब्रिगेडला आम्हाला समजली मीडियाच्या मार्फत. तर त्या दिवशी आम्ही परत त्या मल्टिप्लेक्सला जाऊन आलो, तिथं जाऊन थांबलो, तर कोणी प्रोटेक्शन द्यायला काय सोडा, तिथं पिक्चर झाला पण नाही आणि त्यांनी काय सोशल मीडियावरती टाकायला सुरुवात केली की फक्त आंदोलन केलं आणि सांगायला सुरुवात केली पिक्चर बंद झाला, काय पत्रकारांच्या मार्फत त्यांनी बातमी चुकीची लावली, पिक्चर चालू झाला.
पण वस्तुस्थिती तशी काय झाली नव्हती. संभाजी ब्रिगेडची भूमिका घेतली ती आपण कधी पळवाट काढलेली नाही आणि जी भूमिका घेतली ती तडीसच नेणार आणि तो शो झाला. मनसेनं जो केलाय तो स्टंट केलाय विठ्यात. पण चला आपण पुढे जाऊया. राष्ट्रवादी पक्षाची काय भूमिका या चित्रपट संदर्भात? या ठिकाणी आमच्या पक्षानं म्हणजे आमचे नेते जितेंद्र आव्हाड असतील त्यांनी त्या ठिकाणी ठाण्यात टोटल बंद करण्याचं हे केलं. त्यानंतर जे झालं ते अवघ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यांना आज तर त्यांच्यावर विनायक मंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रकार घडलेला आहे. बऱ्याच वेळा असं होतं की राष्ट्रवादीची भूमिका आणि जितेंद्र आव्हाडांची भूमिका पक्ष सांगतो की ती आव्हाडांची भूमिका आहे ती राष्ट्रवादीची नाही असं आहे का? असं नाही पक्ष पूर्ण जितेंद्र आव्हाडांची जी भूमिका आहे ती राष्ट्रवादीची आहे 100%. जयंत पाटील साहेब असतील आदरणीय सुप्रिया सुळे असतील यांनी त्याचं टोटल समर्थन केलेलं आहे. त्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे असतील यांनी आव्हाड साहेबांच्या अटकेनंतर किंवा त्याच्या आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा जाहीर भाषणात असेल त्याचं पूर्णपणे समर्थन केलेलं आहे हे मी या ठिकाणी म्हणजे अगदी खात्रीशीर नमूद करतो. सर, आत्ता जे मॅडमने आक्षेप घेतले चित्रपटात, तुम्ही इतिहास अभ्यासक म्हणून त्या चित्रपट दाखवताना इतिहासाची परिमाणं काय दाखवली किंवा वापरलीत का? या प्रश्नाचं उत्तर मला तरी नकार अर्थी द्यावं लागेल. कारण असं की इतिहासाची मोडतोड किंवा इतिहासातील काही प्रसंगाचं विपर्यस्त चित्रण हे त्या सिनेमॅटिक लिबर्टी या नावाखाली केलं गेलं का तर ही बाब सत्य आहे. आणि मला तरी असं वाटतं की गेले काही वर्षामध्ये आता अलीकडच्या काही वर्षामध्ये हे जे ऐतिहासिक चित्रपटांचं जे म्हणजे हा जो ओघ चालू झालेला आहे त्यामागं नक्की काहीतरी एक सूत्र असं. जर ते विधायक दृष्टीनं असेल, महाराजांचा इतिहास असेल किंवा महापुरुषांचा इतिहास असेल, तो जो जनतेपुढे जात असेल तर त्याबद्दल कोणाचंही दुमत असायचं कारण नाही. ती उलट अगदी स्वागतार्ह बाब आहे. मात्र कोणत्याही प्रकारच्या विपर्यस्त स्वरूपामध्ये इतिहासाचं प्रतारणा ठेवून त्यातील प्रसंगाची जर रेलचेल त्या सिनेमामध्ये असेल तर हा असे ऐतिहासिक चित्रपट हे काही बाहुबली नाहीत. बाहुबलीमध्ये तुम्ही कल्पनारम्यता किती आणू शकता किंवा तुमच्या कल्पनेला कितीही ताण देऊन त्याच्यामध्ये प्रसंग तुम्ही घुसडू शकता आणि ते लोकांना रंजकता त्यामध्ये आणून लोकांना ते अगदी पसंत पडतील असं तुम्ही म्हणू शकता. मात्र ऐतिहासिक चित्रपट किंवा ऐतिहासिक कादंबरी ऐतिहासिक कोणत्याही प्रकारचा लेख असेल किंवा मालिका असेल याच्या संदर्भात महत्त्वाची काय काळजी घ्यायची तर जसं अँटोनियो ग्राम्सी बोलतो की तुम्ही इतिहासाचं जे आकलन आहे ते अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं केलं गेलं पाहिजे. नाही तर तुम्ही जर आकलन चुकीच्या दृष्टीने जर केलं तर ज्यांनी इतिहास लिहून ठेवला त्यांनी जर विपर्यस्त स्वरूपामध्ये लिहून ठेवलेला असेल तर त्याच तुम्हीच घडवलेल्या इतिहासाचं भांडवल करून तुम्हाला गुलामगिरीकडं वैचारिक बौद्धिक मानसिक सर्व प्रकारच्या गुलामगिरीकडं तुम्हाला लोटलं जाऊ शकतं. यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी देखील बाबासाहेबांनी दिलेला इशारा देखील इथं मला या प्रसंगाने नमूद करावासा वाटतो की ते म्हणतात की जो इतिहास विसरेल तो इतिहास घडवू शकत नाही. वेगळ्या अर्थानं इतिहास हा इतिहासाचं इति अधिक खास अशी जर संधी असेल तर हे असं असं घडलं. वॉल्टियरने जो फ्रान्समध्ये फ्रेंच राजक्रांतीचा जो पायोनियर आहे तो वॉल्टियर म्हणून बाबासाहेब म्हणाले एकही वॉल्टियर इथं पैदा झाला नाही. लिबरल विचारसरणी याचा अर्थ दुसऱ्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा किंवा दुसऱ्याचा इतिहासाचं विकृतीकरण हे असत नाही. आणि हाच नेमका मुद्दा इथं ह्या चित्रपटाच्या दृष्टीनं हरवल्यागत वाटतो. एवढंच मला या निमित्ताने. सर, तुम्ही म्हणालात की बाहुबली शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे बाहुबली नाही. अक्षरशः त्या चित्रपटात शिवाजी महाराजांनी अफजलखानाला गुडघ्यावर घेतलं आहे आणि फाडलं आहे. म्हणजे इतिहासाची साधनं तपासली तर अफजलखानाची उंची शिवाजी महाराजांची उंची दोघांचं म्हणजे शरीरयष्टी ह्यातली तफावत स्पष्ट आहे. असं असताना हे जे दाखवले होते मॅडम, मी तुमच्याकडे येतो, हे कोण करते आणि का करते? मुळात इतिहास संपवण्याचा हा कट आहे. इतिहास संपला, यांचं दैवतीकरण झालं की मग भक्त निर्माण होतात आणि भक्त निर्माण होतात तेव्हा ते फक्त मम म्हणतात आणि हे करण्यासाठी प्रत्येक वेळी राजांचं दैवतीकरण केलं आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळी एक असा गुरु निर्माण केला जो 3% जातीचा आहे.
मी स्पष्ट या गोष्टीवरती बोलते. पहिले म्हणजे दादोजी कोंडदेवांचा इतिहास जर तुम्ही बघितला तर कुठंही समकालीन इतिहास जर तुम्ही ज्यावेळी आपण बहुजन वाचायला शिकलो, अभ्यास करायला शिकलो, तेव्हापासून जर तुम्ही समकालीन पुरावे बघितले तर जिजाऊ आऊ साहेब आणि अगदीच बोलाल तर आध्यात्मिक आपले गुरु असतील तर तुकाराम महाराज हे दोन गुरु सोडले तर एकही गुरु राजांच्या आयुष्यात दुसरा तिसरा कुणी नव्हता. मग दादोजी कोंडदेवला का आणलं हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यानंतर त्या ह्या गोष्टींमुळं चुकवलेल्या तारकांमुळं ह्यांचे जे लेखक आहेत त्यांनी मग ते जेम्स लेन प्रकरण क्रिएट केलं, याचाच अर्थ आमचा इतिहास डागाळण्याचा प्रयत्न केला. तो इतिहास नाकारला गेला, त्याच्यावरती आंदोलनं झाली, ब्रिगेडनं भरपूर मोठा त्यामध्ये ॲक्शन घेतली, तोपर्यंत त्यांनी रामदासांना पुढं केलं. तसं बघितलं तर समकालीन इतिहासात कुठंही रामदासांची आणि राजांची साधी शुल्लक भेटही नाही. असं असताना तुम्ही ते गुरु दाखवतात, हा गुरु नाकारला चक्क कोर्टानं. आणि मग आत्ता ह्यांना स्वतःची रेषा मोठी करायची आहे आणि आमच्या राजांना आमच्या राजांचा इतिहास छोटा दाखवायचा आहे, म्हणून हे पात्र, मी तर म्हणते हे काल्पनिक पात्र आहे, बाजीप्रभू देशपांडे हे काल्पनिक पात्र यांनी उभं केलं जेणेकरून हा राजांपेक्षा मोठा. म्हणजे आऊसाहेब यांना विचारतात की राजे आमचे राजे बनण्यास पात्र आहेत का, हे राजांवर खेकसून बोलतात, राजांना मुजरा घालत नाही. बारा मावळाचा आणि ह्याचा काही संबंध नसताना तुम्ही तिथं दाखवता. दुसरी गोष्ट, अफजल खानाच्या वधाच्या वेळी तुम्ही बाजीप्रभू देशपांडे दाखवता. बट तुम्हाला अफजल खान वध दाखवायचाच असतो प्रत्येक वेळी, का तर जातीय तेढ निर्माण करत. मान्य आहे तो अतिशय ज्वाजल्य इतिहास आहे आमच्या राजांचा, आम्हाला अभिमान आहे अफजल खान वधाचा, पण अफजल खानाचा वध कुणी केला? जग जाहीर आहे, अभ्यास तज्ज्ञांनी मान्य केले, अफजल खानांचा कोतळा राजांनी फाडला आणि वध तिथं कृष्णाजी कुलकर्णीचा राजांनी केला. मग तुम्ही कृष्णाजी भास्कर कुलकर्णी का दाखवत नाही? हा इतिहास तुम्ही तोडून मोडून फक्त वर्चस्ववादाकडे नेताय आणि त्यामुळे आमच्या खऱ्या इतिहासाला तुम्ही विद्रूप करताय. हा आमचा लढा एवढ्याच गोष्टीसाठी. तुम्ही म्हणजे कोण? 3% हे ब्राह्मण समाज. लेखक बघा ना, हा देशपांडे लेखक पुरंदरे बघा, जेम्स लेन प्रकरण तुझ्यामुळे घडलं, पुरंदरेमुळे घडलं आणि ह्या पुरंदरेला राज ठाकरे सपोर्ट करतात. एक तर राज ठाकरे ते बिनबुडाच्या चंबूसारखे आहेत, ह्यांची स्वतःची कुठलीही विचारधारा नाही, एका मतावर हे ठाम नाही आहेत, 10 वेळा हे स्वतःचं झेंडा बदलतात, 10 वेळा विचारधारा बदलतात, एकदा पुरोगामी होतात, एकदा हिंदुत्ववादी होतात. ह्यांनी, ह्या राज ठाकरेंनी ह्यांच्या झेंड्यावर आमची जी राजमुद्रा आहे ही सुद्धा लावू नये, त्यांना तो अधिकार नाही आहे. ज्या व्यक्तीची इतिहासाविषयी काही देणं घेणं नाही, फक्त एक ठराविक व्यक्तींना तुम्ही सपोर्ट करण्यासाठी जर ही राजकीय भूमिका घेत असेल तर जाहीर निषेध आहे या राज ठाकरेचा राजकारणी म्हणून, आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आज मी एक ठिणगी टाकली, त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे असतील पिंपरी चिंचवडचे, त्यांनी एक मोठं पाऊल उचललं, छावा संघटनेच्या येळकरांनी पाऊल उचललं, पूर्ण महाराष्ट्र पेटला, राष्ट्रवादीच्या आवाडांनी पाऊल उचललं. आज हे सगळे अभ्यासक आहेत, यांनी का बरं, मी जर चुकीचे असते तर हे पुढचं वातावरण पेटलंच नसतं ना. म्हणजे कुठंतरी चूक असताना हा एकटा राजकारणी ह्या सगळ्यांच्या विरोधात, एवढी ह्यांच्यात ताकद येते कुठनं? आम्ही बहुजन अखंड ह्या आमच्या राजांच्या इतिहासासाठी धडपडतोय आणि हा एकटा त्या चुकीचा आहे म्हणून फुकट सिनेमे दाखवत आहेत. ही ताकद त्यांच्याकडे आली कुठनं? म्हणजे ह्याच्या पाठीमागे ह्यांची कुठली शक्ती आहे? हा बहुजनांनी विचार केला पाहिजे. आज आपला इतिहास त्या सहजासहजी मिळालेला आहे का राजांचा? स्वराज्य सहजासहजी झालंय का? अखंड बहुजन म्हणजे मराठा मावळा, या मराठा शब्दाच्या खाली सर्व 12 बलुतेदार यामध्ये होते आणि मावळे म्हणून राजांसाठी लढले. त्यांनी आपल्या रक्ताचे पाट वाहिलेत या स्वराज्यासाठी आणि अशा ह्याला तुम्ही मराठी हा शब्द देताय, म्हणजे किती तुम्ही मराठा आणि मराठी हा शब्द चल करण्याचं कारण काय असं? त्यांना ते असं विकृतच आहेत ते लोक. मराठी ही एक भाषा आहे, मराठा म्हटलं की त्यांना एक बहुजनांकडे जाते ना तो विषय. मराठा नाव जर तुम्ही बघितला, मावळा ही पदवी कुठून जागृत झाली, आणि मी स्वतःला मावळा तेवढ्यासाठी लागते की बहुजनांचं राज्य म्हणजे स्वराज्य, राजांनी त्यांच्यासाठी लढणाऱ्या, मग तो मराठा माळी साळी कोळी कुठल्याही जातीचा असू दे, तो त्यावेळी तो मराठाच होता आणि तो मावळाच होता. मग हे बहुजनांचं राज्य हे त्यांनाही माहिती आहे, हे त्यांनाही माहिती आहे म्हणून ते मराठी करत आहेत.
मराठा म्हणजे बहुजन हे त्यांना माहिती आहे, ते कुठंतरी संपवण्यासाठी मराठी हा शब्द त्यांनी घेतला आणि हे थांबलं पाहिजे. सर, मी तुमच्याकडे येतो. आता मॅडमने जे बाजीप्रभू देशपांडेंच्या संदर्भात जे वक्तव्य केलं त्या संदर्भात तुम्ही ऐतिहासिक संदर्भ काय सांगा? मुळात फार जर सखोल चर्चा करावीशी नसेल म्हणजे फार सांगता येईल त्या संदर्भामध्ये. बाजीप्रभू देशपांडे हे ब्राह्मण नव्हेत हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते आहेत कायस्थ प्रभू, चांद्रसेनी कायस्थ प्रभू म्हणजे जे प्रबोधनकार ठाकरे किंवा महाराजांच्या पत्री चिटणीस म्हणून काम करणारी बाळाजी आऊजी हे जसे कायस्थ प्रभू तसे हे कायस्थ प्रभू. आणि कायस्थ प्रभूंचा आणि ब्राह्मणांचा अगदी ओबा हार्डवेअर अगदी इतिहासामध्ये अगदी पेशवाईमध्ये देखील तुम्हाला वेगवेगळे प्रसंग तुम्हाला दिसतील. कायस्थ प्रभू यांचा मुख्य व्यवसाय काय होता? तर जी गावाची किंवा एखाद्या जहागिरीची किंवा वतनाची परगण्याची जी एक समाज रचना असायची, कामाची जी विभागणी असायची, त्याच्यामध्ये गावचं समजा पाटील असेल किंवा देशमुख असेल तर त्याच्या पदरी जे कागदपत्र लिहिण्यासाठी जे लोक नेमले जात ते कायस्थ प्रभू असत. अगदी महाराजांच्या पदरी देखील बाळाजावची चिटणीस आणि पुढे त्यांचा मुलगा खंडोबाला संभाजी महाराजांच्या राजाराम महाराजांच्या काळामध्ये. तर जेदे शकावलीमध्ये बाजीप्रभू देश कुळकर्णी ठार झाला अशा पद्धतीचं वर्णन येतं. याचा अर्थ असा देश कुळकर्णी कुळकर्ण्यांचं काम जे होतं हे कागदोपत्री लिहिणे कागदपत्र लिहिणेच होतं. मात्र मोरोपंत पिंगळे हे जसे लेखणीबरोबर समशेरीमध्ये देखील दोन्हीमध्ये देखील होते त्याचप्रमाणे बाजीप्रभू हे असावेत असा इतिहासाचा काय असाय. आणि ते धरून जर आपण म्हटलं तर ते बांधलांच्याकडं लढणारे एक सरदार किंवा सेनापती असं बांधलांचे सेनापती म्हणून आपण म्हणू काय. आता बाजीप्रभूंचं ते हिरडस मावळ हे बाजीप्रभूंचं नव्हे. बाजीप्रभू हे त्यांच्या पदरी बांधल देशमुखांच्या पदरी असलेले नोकर होते असं मात्र इतिहासामध्ये नमूद आहे. जेदे शकावली हे इतिहासाचं एक म्हणजे पुरावा म्हणून आपण मान्य करू शकत नाही. मुळात जेदे शकावली 6 साली 1906 साली लिहायला सुरुवात केली आणि 1916 साली जाहीर केली. बरोबर आहे. जेदे शकावली टिळकांकडे एक कोणतरी जेदे गेले आणि त्यांना 20-22 पानांची एक काहीतरी दिलं आणि त्याच्यावरती ते त्यांनी लिहिलं असं टिळकांनी जाहीर केलं. पण ती 20-22 पानं आजही कुणीही बघितलेला एकही पुरावा नाही. त्यामुळे जेदे शकावली आम्हाला इतिहासप्रेमींना ही मान्य नाही इतिहासाचं पुरावा. मग मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही अभ्यासक आहात, तर समकालीन इतिहास जो आहे त्या इतिहासात बाजीप्रभू जर असते तर एक मानाचं पान देत होते आपले राजे की हा लढला ह्या घराण्याला मानाचं पान. बांधलांना मिळालं, त्याच्या आधी जेद्यांना मिळालं, मग ह्या बाजीप्रभू घराण्याला तरी मिळायला पाहिजे त्यांच्यानंतर. ते कुठंही इतिहासात नमूद नाही. बर, जेदे शकावली जर तुम्ही जे देत असाल तर जेदे शकावली बघवणारा एक व्यक्ती तुम्ही मला द्या की ती 22 पानं मी बघितलं. इवन ज्या मंडळाने हे छापलं महाराष्ट्र मंडळानं त्यांनी सुद्धा हे जाहीर केलेलं नाही. माझा आरोप आहे एक तर त्यामध्ये सगळं सत्य होतं ते त्यांनी गहाळ केलं नाहीसं केलं. त्यामुळे जेदे शकावली हा इतिहासाचा पुरावा होऊच शकत नाही. दुसरी गोष्ट, आता विशेष निघालाय तर ह्या सिनेमामध्ये त्यांनी असं दाखवलं की महिलांचा बाजार राजांच्या काळात घडत होता. हा सगळ्यात मोठा आक्षेप आहे. म्हणजे होऊन दिल्यानंतर मराठे बायका विकत होते हे जे वाक्य त्या परेने लिहिलंय त्याच्यावरती हे तुमचं म्हणजे एकंदरीत हे लोक अंतर्गत ते गेला की दुसरा बाबा पुरंदरे तयार होतोय हे या पिक्चर मधून दाखवलेलं आहे. ठीक आहे, बांधल आणि जेदे यांचं वैर होतं पण त्या वैराला वैर जे होतं त्याची एक लेवल होती. बकरी चोरली म्हणून गळे कापले हे असलं वैरेनी तर दाखवलंय. याचं कारण काय असेल? मी तेच सांगते ना, फक्त वर्चस्व की राजांचा इतिहास यांना कमी करायचं. कारण जोपर्यंत राजे आहेत, आज सुद्धा तुम्हाला जर मी बघायचं झालं तर रामदास बैठकांचं एक उदाहरण देते. रामदास बैठकां जर ह्यांना घरात घुसवायचे असेल तर त्यांना शिवाजी महाराजांच्या फोटोची कुबडी घ्यायला लागली. जोपर्यंत राजा दिसत नाही तोपर्यंत बहुजन तुम्हाला आता एंट्रीज देत नाही. याही चित्रपटात महाराजांना रामदासांच्या वेशात दाखवले. हां, मी तेच की कुठंही संदर्भहीन सगळ्या गोष्टी
ह्या सिनेमामध्ये दाखवलं आहे आणि म्हणूनच आमचा ह्या सिनेमाला विरोध आहे. आणि दुसरी गोष्ट, इथे असे मनोरंजनाचं साधनच नाही आहे मुळात. तुम्ही जे म्हणताय ना आम्ही काल्पनिक, तुम्ही कोण लागून गेले इतिहासाला काल्पनिक? मग तुम्ही काल्पनिक पात्र घ्या ना. राजांना काल्पनिक करण्याचा कुणालाही अधिकार नाही आहे, पहिली गोष्ट. कारण ते आमची अस्मिता आहे, शिवप्रेमींची अस्मिता आहे. आणि ही आमची लढाई संभाजी ब्रिगेड करताय किंवा मी करताय किंवा राष्ट्रवादी करताय हा विषय नाही. ह्यात कुणीही स्वतःचं म्हणजे वर्चस्व दाखवू नये. सगळ्या शिवप्रेमींनी घराघरात यातनं बाहेर पडलं पाहिजे आणि ह्या लढ्यात सामील व्हायला पाहिजे. मी जाहीरपणे निषेध करते आवाडांवरती हे गुलामगिरी चालू केले किंवा यांची काय म्हणतात ती दादागिरी चालू केले, चुकीचे यांच्यावरती आरोप केले जात आहेत. सर, मी तुमच्याकडे येतो. सदर चित्रपटात छत्रपती आणि बाजीप्रभूंची लढाई दाखवली, दोघात भांडण दाखवले. इतिहासात काय संदर्भ आहेत काय भांडणाचे? अजिबात नाही, कारण बाजीप्रभूंचा आणि शिवाजी महाराजांचा असं वैमनस्य किंवा आमने-सामने लढाई शत्रुत्व असल्यासारखी किंवा अगदी घनघोर अगदी दुसऱ्या शाहींच्या विरोधात जसे महाराज होते असं महाराजांचं व्यक्तिमत्व नव्हतं आणि असं याला कोणताही इतिहासामध्ये प्राथमिक दुय्यम तियम कुठलाही पुरावा नाही. दुसरी बाबाशी या चर्चेच्या निमित्तानं पाटील मॅडमने जे मुद्दे उपस्थित केले, इतिहास हा प्राथमिक साधनांच्या रूपानं लिहिला जातो. प्राथमिक साधनं कोणती? तर मूळ जे ताम्रपट असतील किंवा शिलालेख असतील किंवा स्तूप असतील पूर्वीचे चैत्य किंवा आज्ञापत्र, म्हणजे मूळ नकल केलेली नव्हे, नकला केलेले त्याच्यामध्ये बऱ्याचदा विपर्यस्त स्वरूपामध्ये ते तुम्हाला दिसून येऊ शकतो आणि ते जाणकारच ते ठरवू शकतात. हे जी मूळ साधनं आहेत त्याला प्राथमिक साधनं जी म्हणतो आपण, ह्या साधनांच्या आधारे जर इतिहास लिहिला गेला तर बरेचसे ह्या इतिहासामधले जे बनवेगिरी आहे ती उघडकीस येऊ शकते. दुसरी बाब, आजपर्यंतचे जे सिनेमे किंवा कादंबऱ्या किंवा जे मालिका तयार केल्या गेल्या त्या बहुतांशी, अगदी मी 90% या मताशी सहमत आहे की 90% त्या मालिका किंवा सिनेमा किंवा काय ह्याचा जो प्लॉटिंग आहे त्याचे जे कथावास्तू आहे ती दुय्यम साधनावर आधारित आहे. आणि बकरी ह्या काय विश्वासार्ह बाबी नव्हेत. बकरी आता उदाहरणार्थ संभाजी महाराजांचा पूर्ण दैदिप्यमान जलजहाल इतिहास हा पूर्ण विकृत करणारी जी बकर आहे ती मल्हाररावराव चिटणीसाची, ती बकर लिहिली करती गेली उत्तर पेशवाईमध्ये. उत्तर पेशवाईमध्ये म्हणजे साधारणतः संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 1689 नंतर, ती मृत्यू नंतर 100-125 वर्षांनी लिहिली गेली. अशा ह्या बकरीचं ऐतिहासिकदृष्ट्या कोणतं स्थानच उरत नाही किंवा त्याच्याकडे एक इतिहास म्हणून पाहिलं जाऊ नये. पण मुळात होतं काय की बकरी हा रंजक इतिहास पुढे आणतात किंवा सांगोवांगीच्या गोष्टीमधून तुम्हाला इतिहासाकडे वळवलं जातं. लोकांना मुळातच संशोधकीय वृत्ती नसते. बहुजन समाजाकडं पुस्तक वाचणं आणि वाचण्यात ते जे वाचता आहेत त्याचं चिंतन करणं, त्याचं योग्य इंटरप्रिटेशन करणं आणि स्वतःला त्या बिटवीन द लाईन्स वाचता येणं हे बहुजन समाजातील अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणातील बहुतांशी वर्गाला हे जमत नाही. निव्वळ वाचन केलं म्हणजे ते समज म्हणजे आहे असं स्वीकारता, तुम्ही आहे असं स्वीकारता त्यावेळेस तुम्ही चुकीचा इतिहासही तुम्ही स्वीकारू शकता. सर, बाबासाहेब पुरंदरेंना इतिहासाचा पुरावा किंवा प्रमाण मानलं जाते ते मानता येते का? त्यांनी स्वतः सांगितले की ते शाहीर आहेत म्हणून, त्याच्यामुळे मी त्याच्याविषयी जास्त बोलू शकत. ते शिवशाहीर आहेत, ते इतिहासकार नाहीत किंवा संशोधक नाहीत, असं ते शिवशाहीर आहेत असंही अनेकांचा आक्षेप आहे ना. आता ते असू शकतं, कदाचित त्यांचं स्वतःच मत असू शकतं किंवा इतिहासकारांच्या मधून एक वेगवेगळ्या फळ्या आहेत. अगदी करीचं पानांमध्ये प्रख्यात्रीने असं लिहून ठेवलं की भारतीय इतिहास संशोधन मंडळ हे जे 1910 साली स्थापन झालं त्यामध्ये जे सगळी मंडळी जाऊन बसायची, जर एखादा पुरावा बहुजनांच्या बाजूने असेल, जर तो यांना यांच्या विरोधातला असेल, तर त्यातील एका चांगल्या प्रख्यात इतिहासकाराने तो गिळला, तो कागदच गिळला, असं करेच्या पाणीमध्ये प्रख्यात्रींनीच लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं इथं हे बेमारूपणे जे चंचू प्रवेश करायचा, इतिहासाचं विकृतीकरण का झालं? कारण इतिहासाकडे बघण्याची बहुजन समाजाचा जो दृष्टिकोन होता
तो आता काय भूतकाळातलं काढून काय करता हे असं झालं. आता पुढे आत्ताच्या वर्तमान आणि पुढे भविष्याकडे पाहण्यामध्ये यांचा पूर्ण वेळ गेल्यामुळं इतिहासाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. ऐतिहासिक कागदपत्र जी होती जी जागीरदार वतनदार सरदार वगैरे यांच्याकडे जी धूळखात पडलेली होती त्यांना त्याचं मोल समजलंच नाही. आणि मग हे मोल ज्यांना माहीत होतं त्यांनी ते नेलं त्यांच्याकडे जाऊन मुजरे करून दादा बाबा करून हे नेलं आणि तेच नेलेलं त्याच्या नकला केल्या वेगळ्या स्वरूपामध्ये मांडलं आणि तो इतिहास मग आता जो सामोरा येतो जो परिहस्त केलेला तो कदाचित त्या पद्धतीचा असतो. ते तुम्हाला मला दोन प्रश्न विचारायचे. सातत्यानं आपण मागच्या काही वर्षात बघितलं तर महाराष्ट्रात अनेक वेळा इतिहासावरून मोठ्या प्रमाणात वादन माजले. जेम्स लेन आणि त्याच्याही आधीपासून छत्रपतींच्या गुरुपरंपरा अनेक वेळा अनेक झाल्या. तुम्ही मग अशी बोलता बोलता म्हटला की दादूजी कोंडदेव आधी दाखवले, त्यानंतर रामदास घुसडले, परत जेम्स लेन प्रकरण झालं, आता हे चित्रपटाच्या माध्यमातून सातत्यानं विकृतीकरण चालू आहे. सातत्यानं ही हिंमत होते कशी आणि या चित्रपटात अजून काय अशा आक्षेपार्ह गोष्टी आहेत त्या तुम्ही सांगू शकता. मुळात वर्चस्ववाद हा आहेच, पण ह्यांनी एक धार्मिक दहशत निर्माण केल्या आणि धार्मिक दहशतीमुळं जे मराठे विखुरलेत, मराठा हा शब्द टिपिकल जातीसाठी परत घेत नाही सांगते, बहुजन जे धार्मिक दहशताच्या अंदर आहेत की खरंच घाबरतात, भीतात ही लोक रस्त्यावर यायला उतरायला बोलायला तयार नाहीत आणि ह्याच गोष्टीचं ते फायदा घेतात. मराठ्यांनी इतिहास घडवला पण ते लिहायला कमी पडले, मराठ्यांचा इतिहास वाचायला मराठे कमी पडले, मराठ्यांचा इतिहास अभ्यास करायला आमचे मराठे कमी पडले आणि म्हणूनच यांचं हे धाडस वाढले की त्यांना माहिती आहे एक ठराविक लोक हे करतील पण बाकीची जी धार्मिक दहशतेखाली आहेत ती लोक ती आमच्या बाजूने येतील. उदाहरणार्थ मनसेचं घ्या, राज ठाकरेंनी जरी हे जाहीर केलं तर पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे हे आम्हाला मान्य नाही. म्हणून ते शिवप्रेमी असते तर त्यांनी उतरलं असतं नाही, त्यांच्याकडे कुठंतरी ते धार्मिक दहशतवाद आहेत. बरेचसे पक्ष हे RSSला कनेक्ट आहेत आणि RSS काय निर्माण करतंय तर धार्मिक दहशतवादच निर्माण करतंय. आणि जिथं जिथं बहुजनांची पोरं ह्या धार्मिक दहशतवादाला गेल्यात ते सत्यसुद्धा उघडपणे मान्य करायला तयार नाहीत, इतकं मोठं दहशत त्याच्यावरती आणि म्हणून त्यांची ताकद वाढली ह्या गोष्टी करायला. मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा, या सगळ्यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड सोडले तर पक्ष म्हणून बऱ्याच वेळा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी आपल्या खुल्या भूमिका जाहीर करताना दिसत नाही. आपली चर्चा राजकीय नाही तरी पण या सगळ्याचा संदर्भ त्यांच्याशी येतो, त्यांच्या भूमिका नेहमी संदिग्ध असतात. म्हणजे मुळात मध्ये एक स्टेटमेंट केलं शरद पवारांनी, ते पुरंदरे मेल्यानंतर केलं, ते जर तुम्ही पुरंदरेंचा इतिहास हा कशा काय तर स्टेटमेंट केलं मी विसरले आता सॉरी की चुकीचं आहे असं काहीतरी पुरंदरे इतिहासकार नाहीत असं. हां असं हे त्यांनी त्यावेळी ठामपणे नाही सांगितलं. राष्ट्रवादीची संख्या काँग्रेसची संख्या ह्या पक्षांनी जर त्याला जो पुरस्कार दिला बंद खोलीत बाबा पुरंदरेला त्याला विरोध केला असता तर त्यांची काय विषाद होती सांगा बरं पुरस्कार दिला. त्यावेळी सुद्धा राष्ट्रवादीनं सांगितलं की ती जितेंद्र आव्हाडांची भूमिका आहे, ती आमची भूमिका नाही. राष्ट्रवादीचे तुम्ही आज तुम्ही काय सांगाल याबाबत? नाही हे कुठेतरी आमच्यावर लादण्यात येते. मान्य अशी दादा असतील त्यांनी ज्यावेळे हे म्हणजे हे ज्यावेळी तुम्ही सांगताय त्यावेळी दुसरीकडे एक अन्याय करताय आमच्यावर की दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढण्याचं काम अजित पवारांच्या अखत्यारीत करण्यात आलं, त्यानंतर त्यांना झालेला मीडियाकडून कडून त्रास. ह्या बाबतीत आपल्यासारख्या निपक्षपाती पत्रकारांनी कधीही त्यांची बाजू लावून धरली नाही किंवा धरणं अपेक्षित आहे आम्हाला. त्यांना गेल्या 10 ते 12 वर्षात प्रचंड मनस्ताप झाला. त्यानंतर म्हणजे जो कोण विरोधात भूमिका घेईल त्याची प्रतिमा मलिन करण्याचं काम करण्यात येतं या ठिकाणी. ह्यावेळी त्याला कोणीही बॅकअप द्यायला येत नाही, त्याचं राजकीय करिअर उद्ध्वस्त केलं जातं. आज तुम्हाला असं म्हणायचं की अजित पवारांनी दादोजी कोंडदेवांचा पुतळा काढला म्हणून त्यांचं करिअर उद्ध्वस्त करायचं चाललंय? 100% त्यांना त्या प्रकारे त्रास देण्यात आला. त्यानंतर तुम्ही त्यानंतर बघा त्यांचा त्यांच्यावर मीडियानं कायम म्हणजे त्यांच्या नकारात्मक बाबीच दाखवण्यात आली. ते कोण कशा प्रकारे लोकांची कामं करत असतात किंवा काय भूमिका असते त्यांची ह्या ठिकाणी याची कधी बातमी झाली नाही. ते आमचा पक्ष जे पक्षाचे नेते असतील ते समजा जर रायगडावर गेले, स्वतः अजित पवारांनी तिथं कचरा वाचायचं काम केलेलं स्वच्छतेच, ह्या प्रकारचे तीन म्हणजे
सत्तेतल्या व्यक्तीनं कचरा उचलणे हे काम नसतंय. लक्षात घ्या, आज रोजी जर पाठ्यपुस्तकात बघाल तुम्ही तर दादोजी कोंडदेवचा धडा का गेला आणि हा तुमच्या काळात आला आहे पाठ्यपुस्तकात मराठी. दादोजी कोंडदेवचं असं कार्य कोणतं म्हणून तुम्ही मराठी पाठ्यपुस्तकात दादोजी कोंडदेवचं धडा देता, रामदासांचा धडा देता. मुळात विज्ञान युगाकडं आपला देश निघाला आहे, तिथं तुम्हाला धार्मिक बाबुआ बाबेक पाहिजेत कशाला पुस्तकात लहान मुलांच्या मनावर कोरायला. ह्याचा कधी सत्तेत असताना राष्ट्रवादी असू दे, काँग्रेस असू दे, आणखी कुठला पक्ष असू दे, ह्या गोष्टीवर जी पुढची पिढी घडणार आहे, जे विज्ञान युगाकडं जाणार आहे, याच्यावरती कुठल्याही पक्षानं ठाम भूमिका घेतलेली नाही. आणि त्यामुळेच इतिहासाची मोडतोड हळूहळू एक आक्टोपस आहे. हे लोक वेगवेगळ्या संघटनात विखुरलेले आहेत, एकाच विचाराचे वेगवेगळ्या संघटनात विखुरलेले आहेत. आणि हे ऑक्टोपस 8 बाबूजांनी अटॅक करतोय आपल्या इतिहासावरती, आपल्या संस्कृतीवरती. त्यामुळं आत्ता सांस्कृतिक लढा गरजेची गोष्ट आहे बहुजनांनी एकत्र येऊन. आज ठीक आहे, मला छान वाटलं की आवाड्यांनी ही भूमिका घेतली, पण ह्या आवाड्यांच्या भूमिकेला पूर्ण पक्षानं अगदी ठामपणे सपोर्ट दिला पाहिजे. आणि ही भूमिका घेतली, आम्ही एक चित्रपटगृह बंद पाडलं, आमचा विषय संपला, हे न थांबता हा सिनेमा पूर्णतः कसा नाहीसा होईल याच्यावरती राष्ट्रवादी असू दे, संभाजी ब्रिगेड असू दे, माझा शेतकरी कामगार पक्ष असू दे, ही आपली संस्कृती, ही आपली अस्मिता आहे, हा सांस्कृतिक लढा सर्वांनी लढला पाहिजे. त्यामुळे असे सिनेमे इथून पुढे होताच कामा नये. ज्यावेळी तुम्हाला इतिहासातले सिनेमे काढायचे आहेत तर त्याला एक प्रोटोकॉल निर्माण झाला पाहिजे, त्यामध्ये संपूर्ण घराण्याला. आता जर इथं जेदे, बांदल आणि भोसले दाखवले तर जो कोण पिक्चर काढतोय त्यानं उदयन भोसलेला विचारलं पाहिजे, त्यांनी संभाजी भोसलेला विचारलं पाहिजे, त्यांनी जेदेंच्या वंशजांना विचारलं पाहिजे, त्यांनी बांधलांच्या वंशजांना विचारलं पाहिजे हा इतिहास खरा आहे की खोटा आहे. आणि त्यानंतर इतिहास अभ्यासक, इतिहासतज्ञ इतके घेऊन त्यांची परमिशन घेऊन हा सिनेमा निघाला पाहिजे. आणि ह्यासाठी सर्व पक्षांनी उभं राहिले पाहिजे. इथून पुढे जे सिनेमे येतील त्यासाठी हा लढा, फक्त आम्ही एक सिनेमागृह बंद पाडलं आणि आमच्यावर एवढे केसेस व्हायला, सिंपथी गोळा करण्याचा विषय नाही. माझ्यावर सुद्धा केस पडली आहे. त्या दिवशी सांगलीमध्ये जमावबंदी असताना मला परमिशन न मिळता मी रस्त्यावर उतरून माझ्यावरती केसेस घेतल्यात. माझ्या शेकापचे आमचे अधिकारी आहेत त्यांच्यावर घेतल्या, मावळा संघटनेच्या अधिकाऱ्यांवरती केसेस पडलेले आहेत. तर फक्त आम्ही काम केलं म्हणून दाखवून हे इथंच न थांबता हा सिनेमा डिस्ट्रॉय कसा होईल, संपुष्टात कसा होईल, ह्याच्यावरती काम केलं पाहिजे. कारण आत्ता वाचन संस्कृती संपलेली आहे, आता व्हॉट्सअप संस्कृती आहे, फेसबुक संस्कृती आहे, तिथं जे येईल ते 10 वेळा सांगेल, ते लोकांना खरं वाटतं. त्यामुळं हा इतिहास पुढच्या 50 वर्षानंतर जी अभ्यासू नाहीत, आणि कसं आहे आपल्या DNA मध्ये आदर करायचा आहे शिवाजी महाराजांचा, त्यामुळं शिवाजी महाराजांचा सिनेमा मग हा इतिहासच असा मानला जाईल. त्यामुळे हा चुकीचा इतिहास, चुकीचा सिनेमा हा डिस्ट्रॉय केला पाहिजे. आणि येणाऱ्या सिनेमांवरती बंदी घातली पाहिजे. जसं आत्ता येणारा वीरात दौडले, वीर सात काही वेळात, तो जो सिनेमा आहे त्यामध्ये विकृतीकरण त्या पोस्टरवरच दिसतंय. मुळात आपले जर पंजोबा बघाल तुम्ही सर किंवा तुम्ही, तर डोक्यावरची पगडी पडली म्हणजे माझी इज्जत गेली असं म्हणत होते. इथं आमच्या मावळांना ते केस विखुरलेले आणि विकृत, जणू काही चंबळच्या खोऱ्यातनं पळून आलेले ती लोक, असं हे विकृतीकरणांचं छोटी छोटी स्टेप बाय स्टेप हे ऑक्टोपस लोक करतात. 8 बादिशांनी आमच्या इतिहासावर हमला करतात. हा कुठं तर थांबवायचा असेल तर पक्ष, संघटना आणि मी तूपणा, माझा वर्चस्ववाद सगळा बाजूला ठेवून, संभाजी ब्रिगेड असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, BJP चे जे शिवप्रेमी असतील, मी BJP च्या पण शिवप्रेमींना लातडत नाही आहे, कारण आमचेच आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा ज्यांचं बुद्धिभ्रम केलाय, त्या पण शिवप्रेमींनी आमच्यात सामील व्हावं, योग्य इतिहासासाठी सपोर्ट केला पाहिजे. आणि एक असं काहीतरी इतिहासावरती पिक्चर निघाले पाहिजे 100%, पण तो खरा इतिहास ज्याचं जेवढं कार्य आहे तेवढं त्याला मोबदला तिथं मिळाला पाहिजे, तेवढं त्याचं वजन तिथं दाखवलं गेलं पाहिजे. माझ्या राजांचा चुकीचा इतिहास दाखवून जर आम्ही खूप श्रेष्ठ हे दाखवत असेल तर हे कदापिही सहन केलं नाही. आज आम्ही दारात आंदोलनं करतोय, उद्या आम्हाला हत्यार घ्यायची वेळ आणून देऊ नका. आता तोंडी बोलतोय, लेखी बोलतोय, वेळ पडली तर आम्ही तलवारीसुद्धा घेणार. संभाजी ब्रिगेड नेहमीच या सगळ्या लढाईत अग्रेसर आहे. भांडारकर गड त्यांनी फोडलेला आहे, तरीसुद्धा मी इतक्या वेळेला इतका महाराष्ट्र तुम्ही डोक्यावर घेतला, आंदोलन केली, तरीसुद्धा या चित्रपटाचे दिग्दर्शक जे आहेत देशपांडे, ते म्हणतात मी पुन्हा पुन्हा चित्रपट काढणार, ही हिंमत येते कुठून? मुळामध्ये ही हिंमत यायला आपलीच लोक कारणीभूत आहेत असं मला वाटतं.
कारण यांचे पिक्चर आपण डोक्यात घेतो ना, काय संघटना आता मॅडम असतील, पाटील मॅडम किंवा संभाजी ब्रिगेड असेल, राष्ट्रवादीचे जितेंद्र रावळ असतील, इतर काय काय मर्यादितच लोक येतात आणि ह्या गोष्टीला विरोध करतात. आणि ज्यांनी खरं तर ह्या गोष्टीला रस्त्यावर येऊन अक्षरशः जसं जंतरमंतरवर आंदोलन झालं तशा पद्धतीचा जनतेतनं उद्रेक होऊन रस्त्यावरून चित्रपटगृह बंद करायला पाहिजे अशी परिस्थिती ज्यावेळेस येईल त्याच्यावेळेस त्यांचं धाडस बंद होईल ना. तर हे लिटमस टेस्ट करून बघतील तुम्ही आज काय करताय, चार जण येतील आज शेटर बंद पाडतील, उद्या मनसे येऊन चालू करेल, असे काहीतरी करू शकतील ना ते. विद्यात काय तसं होऊन दिलं नाही सोडा, पण इतर ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, उद्या लोकांना आकर्षित करण्यासाठी इतिहास मोफत दाखवतील, उद्या हाच पिक्चर चित्रपट ते शाळेमध्ये जाऊन मोफत दाखवू शकतील. मग असं जर करत असताना जर आपल्यातले जर काही लोक काय म्हणण्यापेक्षा बहुतांश लोक जर गप्प बसून राहिले तर तेच त्यांना धाडस देतात ना. सर मगाशी तुम्ही एक बोलता बोलता वक्तव्य केलं, जे इतिहास विसरतात, बाबासाहेबांचा दाखला दिला तुम्ही, ते इतिहास घडवू शकत नाहीत. सध्याच्या काळात जर आपण सगळं इतिहासाच्या बाबतीतली उपेक्षित इतिहास बघितला, त्याच्या बाबतीतलं अज्ञान बघितलं, एक इतिहास अभ्यासक म्हणून तुम्ही एकूण जो इतिहास रंजक केला जातो आहे या सगळ्याकडे कसं बघता सर? मुळात इतिहास हे मानवाला मानवाला वाहिलेलं आणि मानवाला वाहिलेलं एक शास्त्र आहे. मग त्याच्यामध्ये मानवाचा पूर्वेतिहास, त्याच्या संस्कृतीचा पूर्वेतिहास आणि त्याच्या वेगवेगळ्या विचारधाराचा अभ्यास केला जातो आणि त्याचा जो इम्पॅक्ट असतो तो फार असतो. इतिहासाचा इम्पॅक्ट जो असतो आणि इतिहासाबद्दल जे दुराभिमानीही असतील तो सगळे जे स्वभावातले गुण असतील ते इतिहासामधून येतात. कारण व्यक्ती जन्माला येते त्यावेळेला त्याच्या घराण्याचा इतिहास त्याला आईवडिला करवी किंवा आजोबा आजी आजोबा करवी त्याला सांगितला जातो आणि त्याच्यामधून त्याच्यामध्ये अभिमान निर्माण होतो. हे जसं घराण्याच्या बद्दल आहे तसं एक समूहाबद्दलही आहे. समूहाबद्दल आहे, आपण असं संविधानाचं पहिलंच वाक्य आहे, वी द पीपल ऑफ इंडिया, आपण भारताचे लोक, याचा अर्थ हे पूर्णपणे सामूहिक दृष्ट्या एक सर्व एक जनरलायझेशन केलं त्याने. तसं इतिहासामधील काही चांगल्या बाबी ज्या आहेत त्या पुढं नक्कीच नेल्या पाहिजेत आणि ज्या विघातक आहेत, ज्या समाज मान्यतेला आत्ताच्या समाज मान्यतेला त्या पूर्णपणे म्हणजे छेद देतात किंवा त्याच्यामधून एक वेगळ्या प्रकारचे विखारी आणि विकारी असे परिणाम जर समाज घटकावर वर्षानुवर्ष होत असतील तर तो तो जो इतिहासातील जे प्रसंग आहेत किंवा त्या रूढी आहेत परंपरा आहेत त्या आपण उचलून फेकल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी इथला जो बौद्धिक वर्ग आहे, जो इथला सर्व समाजाचं नेतृत्व करतो असा दावा करतो तो नेहमी, मात्र त्याच्या ज्या मूढतेनं त्याच्या मौनानं तो पूर्ण बाकीचे तर अज्ञानीच आहे, त्यांना कल्पना नाही, परंतु जे स्वतःला बौद्धिक परंपरेचे वाहक समजतात किंवा इतिहास आम्हाला माहीत आहे त्याचं इंटरप्रिटेशन चांगल्या पद्धतीनं ते जाऊ देत ना, त्यानंतरच खऱ्या अर्थानं जे उर्वरित आहेत की ज्यांना आत्ताच्या ह्या घडीला वाचण्यास वेळ नाही किंवा त्यांच्यापुढे अनेक जटिल असे प्रश्न आहेत त्यांच्यापुढे तुमच्या माध्यमातून जाऊ द्या, त्यांना खरा इतिहास येऊ द्या. इतिहासाचं इंटरप्रिटेशन करणं इतकी सहजी बाब नसते, कारण आज आपण लोकशाही देशामध्ये राहतो, 19व्या कलमाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, ह्यामधून त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा किंवा अशा प्रकारच्या लिबर्टीचा अतिरेक होऊ नये आणि त्याच्यामधून एक वेगळा मोठा समाज वर्ग किंवा मोठा समूह हा नाडला जाऊ नये हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असावा. दुसऱ्याच्या मताचा आदर कर, मी आता इथं घाशीराम कोतवालचं उदाहरण देईन. 1971 साली ज्यावेळेला ते स्टेजवर आलं त्यास ह्याच पुण्यामध्ये अतिशय मोठा गदारोळ झाला, अर्थात विजय तेंडुलकरचं नाटक आणि ह्या नाटकाशी संबंधित असणारे सगळी पत्रे ब्राह्मणाची, म्हणजे अगदी ज्यांनी ते डिरेक्ट केलं ते कमलाकर सारंग असतील, लालन सारंग असतील, मोहन आगाशे असतील, त्यामधूनच पुढे आले. आणि ते नाटक देखील घाशीराम कोतवाल आणि नाना फडणवीस यांच्या आणि उत्तर पेशवाईतल्या त्यांच्या त्या सर्व कोलाढालीवरचं होतं, कुलंगड्यावरचं होतं. तरी देखील ह्या महाराष्ट्रामध्ये इतकी आंदोलनं झाली, काय झालं तरी देखील त्यावेळेला त्या संसार बोर्डानं ते त्याला पास करावं लागलं, कोर्ट मॅटर झाली. व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करायलाच पाहिजे, मात्र जे व्यक्ती स्वातंत्र्य आणि जी मतं हे व्यक्तीच्या विकासाच्या आड येतील त्या व्यक्ती विकासाच्या आड येणाऱ्या प्रत्येक मताचा आणि महापुरुषांच्या चारित्र्याच्या हननाचा, मग तो छत्रपती शिवाजी महाराजच असतील असं नाही,
कोणीही महापुरुष असो त्याच्या चारित्र्य हननाचा प्रकार हा महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी, महाराष्ट्रातील नव्हे या देशातील सुजाण नागरिकांनी तो हाणून पाडला पाहिजे आणि त्याकरिता सजग राहिलं पाहिजे. पण आपलं होतं काय की बहुजन समाजामध्ये आपण इतिहासाबद्दल जेवढी जागृती दाखवावी तेवढी दाखवत नाही. इतिहासाबद्दलचं जे काही प्रेम आहे ते आपलं वरवरच आहे. मॅडम, आपल्या मताशी मी जर थोडंसं इंटरसेक्ट करतो, कारण असं आज ह्या निमित्ताने कुठलं तर एक हर हर महादेव सिनेमा आला म्हणून तुम्ही व्यक्त झालात, म्हणून मीही व्यक्त झालो, म्हणून हे पण व्यक्त झाले, असं न करता आपण याच्या संदर्भामध्ये नेहमीच आपण जागृती दाखवली पाहिजे. हे काही एका दिवसात घडतं असं नाही, हे कोणतीही एखादी घटना ही एका दिवसात घडते असं नाही, तर त्याच्याकरता त्याचा मोटिव काय, हे आत्ताच येण्याचं कारण काय, त्याच्या पाठीमागची हेतू, त्या हेतूची शुद्धता, या प्रत्येक घटना ही काहीतरी. मारिओ पुझोची एक कादंबरी आहे गॉडफादर, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे त्या प्रिफेसला की बिहाइंड एव्हरी सक्सेस देअर इज अ क्राईम, अर्थात ते बालझ्याकचं वाक्य आहे आणि ते त्यांनी मारिओ पुझोनं घेतलंय. आता त्यामध्ये म्हणायचं काय की या प्रत्येक घटनेमागे काहीतरी गर्भितार्थ दडलेला असतो. ह्या प्रत्येक गर्भितार्थाचं आपण समाजातील सुजाण बौद्धिक वर्गाचं बौद्धिक वर्गानं आणि हे नेतृत्व करणाऱ्यांनी त्याचं सुयोग्य इंटरप्रिटेशन केलं पाहिजे आणि मग इतिहासाकडे बघण्याची दृष्टी या आपणास प्राप्त होईल. दुर्दैव आहे भारतीय लोकांना, मी तर असं म्हणेन अगदी माझा या भारत म्हणजे ह्या मताशी मी अनेक जण असहमत होते, परंतु काही इतिहासकारांचं असं मत पडलं की भारतीयांच्याकडे इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी नाही आणि नंतर बदलण्याचा दृष्टिकोन देखील नाही. भारतात अनेक महापुरुष आहेत पण सातत्यानं मोडतोड करायला छत्रपतींचं चरित्र का निवडतात? छत्रपती ही एक अशी शक्ती आहे, ती आपल्या DNA मधूनच आपल्याला हे देते, ताकद देते. आणि मग छत्रपती जिथं असतील तिथं बऱ्याचदा विरोध निर्माण होतो आहे आणि ह्यांना विरोध नको आहे म्हणून छत्रपतींचा इतिहास मोडतोड करण्यास सुरुवात आहे. कारण तो एक असा इतिहास आहे, त्यांनी खूपदा प्रयत्न करून बघितला पण कसं असतं ना, ती एखादी पाण्याची रिकामी घागर उलटी पाण्यात आली किती दाबली तर ती तेवढ्याच प्रेशरनवरती येते. जसे आमचे बहुजन वाचनात आले, अभ्यासक झाले, तसा खरा इतिहास जसा वर येईल तसा त्यांनी जास्त प्रमाणात इतिहासाची मोडतोड सुरू केली. कारण पुढं ह्यांचं जे विकृतीकरण आहे किंवा हे काय होते हे सत्य बाहेर यायला लागलं म्हणून इतिहासाची मोडतोड सुरू झाली. या चित्रपटात जिजाऊ आऊसाहेब विचारत आहेत राजांना राजे करायच्या योग्यतेच्या आहेत का, सर मी संदर्भ आहेत का या सगळ्याला? कुठंही इतिहासात संदर्भ नाही कुठंही. इवन मी मगाशी पण तुम्हाला म्हटलं की माझ्या आजकालच्या वाचनामध्ये समकालीन कुठल्याही पुराव्यात मला बाजी प्रभू देशपांडे आहेत ह्याच्यावरतीच प्रश्नचिन्ह माझं वैयक्तिक आहे. आणि मी हे आता तुमच्या लाईव्हद्वारे महाराष्ट्राला सांगते, ज्यांना माझं पटत नाही त्यांनी कोर्टात माझ्यावरती केस टाकावी, ती केस मी लढायला तयार आहे आणि ती जिंकून ते नाही आहेत हे सिद्ध करून दाखवू शकते. या चित्रपटात एकूण आक्षेपार्ह दृश्य काय काय आहेत? मुळामध्ये या चित्रपटामध्ये आक्षेपार्ह अनेक मुद्दे आहेत, त्यातले मी काही मुद्दे आपल्याला सांगतो, आपल्या प्रेक्षकांना सांगतो की बाजीप्रभू देशपांडे हे पात्र पिक्चरमध्ये शिव्या देताना दाखवण्यात आलेलं आहे. असा कुठला ऐतिहासिक आधार यांना कुठल्याशी साधनं सापडली की त्याच्यामध्ये शिव्या दिलेल्या आहेत, मावळ्यांना शिव्या देऊन बाजीप्रभू उद्देशतात. त्यानंतर जे ते बांधायला असतील, देशमुख असतील, हे कोंबडी चोर दाखवले आहेत, बकरी चोर दाखवले आहेत आणि त्या बकरी चोरण्यावरून ह्यांच्यामध्ये गणगौर युद्ध झालं किंवा असा इतिहास यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे येणाऱ्या पिढीनं काय इतिहास घ्यायचा, जे ते बांधांना जे महादाचं पान दिलं गेलं होतं आणि हीच माणसं जर बकरी चोर कोंबडी चोर असतील तर मग इतिहासात काय बोध घ्यायचा आपल्या पुढच्या तरुण पिढीनं. त्यानंतर प्रतापगडच्या ज्या मोहिमेमध्ये बाजीप्रभू देशपांडे असलेला असं समकालीन पुरावा कुठंच माझ्या तरी वाचनात आला नाही, मी काही इतिहास अभ्यास नाही तरी पण मी अनेकांची चर्चा केली तर तसा कुठेही बाजीप्रभू देशपांडे त्या असलेला उल्लेख नाही प्रतापगडच्या लढाईत, तरी सुद्धा त्यांनी तो प्रसंग तो घुसळण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आणि मराठी ह्या दोन व्याख्या वेगवेगळ्या आहेत. मराठा हा आपण पण आहे, कारण मराठा हा एक जातीवाचक समूह नाही, सर्वांनी मान्य केले, सर्वांना ते सर्वज्ञात झालेलं आहे की मराठा ही सर्व बहुजनांच्या साठी वापरलेली संकल्पना आहे. जाणून बुजून ही मराठी म्हणून त्याला प्रमोट करत जाते. त्यांच्या चित्रपटामध्ये मराठी मराठी असा वारंवार का उल्लेख केला होता, मराठा साम्राज्य का उल्लेख होत नाही. त्यानंतर बांदल आणि देशमुख खुळी दाखवण्यात आली आहेत, म्हणजे खुळ्यासारखं त्यांचं नेटवर्क दाखवले, व्यभिचारी दाखवलेली आहेत. त्यानंतर ज्या
अफजल खानाची लढाई झाली प्रतापगडच्या पायथ्याला, त्याच्यामध्ये अफजल खानला फाटला शंभर टक्के तो स्वराज्य दुराई होता. आता त्याची कबर उद्ध्वस्त केली त्याला आमचं निश्चितपणे समर्थन आहे, कारण त्या कबरीचं उत्तराधिकरण नाही झालं पाहिजे. कबर ही ऐतिहासिक वारसा आहे, ते येणाऱ्या पिढीने बघितलं पाहिजे, त्यासाठी तो ठेवणं गरजेचं आहे. कारण सगळ्यांना कळलं पाहिजे की स्वराज्याच्या गद्दारीचं काय केलं जातं, त्यासाठी ती कबर असणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर त्या अफजल खानाला फाडल्यानंतर कृष्णा कुलकर्णींना पण तिथं उभा चिरला होता. त्या कृष्णा कुलकर्णीनं स्वराज्यद्रोह करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावरती आयुष्यात कुठल्याही शत्रूला जे शक्य झालं नाही ती जखम आणि मरण त्या कृष्ण भास्कर कुलकर्णींनी शिवाजी महाराजांना केली होती. तलवारीचा वार त्यांच्या आयुष्यभर कपाळी राहिला. त्या कृष्ण भास्कर कुलकर्णीला सुद्धा शिवाजी महाराजांनी तिथं उभा चिरून मारून टाकला होता. तो चित्रपटातनं सोयीस्कर ते दृश्य वगळलं जातं. मग ह्यातनं नक्की काय बोध घ्यायचा आहे? इतिहास तुम्ही दाखवताना काल्पनिक जरी दाखवत असाल, सत्य दाखवत असाल, तर ह्या झालेल्या गोष्टी त्या त्या वेळेच्या तवा तवा दाखवल्या पाहिजेत असं आमचं मत आहे. आणि काय प्रसंगाचं सांगता येतील, पण वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे मी मला जेवढं वाटतं तेवढं सांग. मी एक शब्द बोलते की काल्पनिक यांनी दाखवायचंच नाही, काल्पनिक दाखवायचाच नाही, तुम्हाला तो अधिकार नाही. हा आमचा इतिहास काल्पनिक नाही, तो खरा आहे. रक्ताचे पाठ वाहिले त्यावेळी हे स्वराज्य निर्माण झालंय, त्यामुळं कुणालाही हा इतिहास काल्पनिक मांडायचा अधिकार नाही आणि नसावा. हा मी कशासाठी म्हणलो की त्यांनी चित्रपट प्रदर्शित करताना सुरुवातीला घेतात की यातील बरेचसे दृश्य किंवा चित्र काल्पनिक असू शकतात, त्याचा वास्तव जीवनाशी काही संबंध नसावा, अशा म्हणून मी तो शब्द वापरला. मला ह्या चित्रपट सगळ्यात जास्त खटकलेलं हे असं की निशिगंधा वाड या मासाहेब जिजाऊंच्या भूमिकेत त्यांना संबंधित चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे. ते असं म्हणतात की जसं प्रभू श्रीरामाला हनुमंत, तसे छत्रपती शिवाजी महाराजांना बाजी. तर शकावलीत असा आहे उल्लेख की जसे प्रभू श्रीरामाला हनुमंत अंगद, तसे छत्रपती शिवाजी महाराजांना जय जय बांधले. तर अशा प्रकारे विद्रुपीकरण केलेलं गेलेलं आहे. म्हणजे नवीन पिढी आहे जी पिक्चरवरच आजकाल म्हणजे इतिहास बघते किंवा तोच त्यांच्या ध्यानात राहतो, पुस्तक वाचण्याकडे कळ नाही, त्यांच्या तेच ध्यानात राहणार आहे आणि तेच पुढच्या पिढीला आपोआप पोचलं जाणार आहे. तर ह्या गोष्टी जेवढ्या मोठ्या प्रमाणात थांबवता येतील त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे असं माझं प्रामाणिकपणे म्हणतो. सर, तुम्हाला शेवटचा प्रश्न करतो. संभाजीराजांनी या संदर्भात भूमिका घेताना इथून पुढे जर इतिहासावर चित्रपट काढला तर इतिहासाची एक समिती नेमावी अशी मागणी केलेली आहे, एक इतिहास अभ्यासक म्हणून तुम्ही काय सांगाल? अर्थात हे योग्य आहे. चित्रपट संमती ज्यावेळेला तो चित्रपट पास होतो तर त्याच्याकरता सेन्सॉर बोर्ड असतं. जर काही त्याच्यामध्ये आक्षेपार्ह वाक्य असतील, चित्र असतील, तर सेन्सॉर बोर्ड कट करतं. किंवा अश्लीलता असेल तरी देखील चित्रपटातून ती काही दृश्य कट केली जातात. या सिनेमाच्या निमित्तानं किंवा कोणत्याही सिनेमाच्या निमित्तानं की जे महापुरुषांशी, संस्कृतीशी, देशाच्या जाणीवांशी निगडीत आहेत, अशांना अशांचं जर विकृतीकरण जर होत असेल, विपर्यस्त चित्रण होत असेल, अशा वेळेला सेन्सॉर बोर्डाची प्रथम भूमिका असली पाहिजे की आपण त्याचा अभ्यास करू, तो चित्रपट थांबवा किंवा ते संबंधित गोष्टी थांबवा, ते मालिका थांबवा, त्याचा अभ्यास करा, त्याच्यामधून त्याच्यावर आक्षेप घ्या आणि त्या निर्माता दिग्दर्शकांना सांगा, त्या कथा लेखकाला, की नेमकं त्यांना सेन्सॉर बोर्डाच्या तज्ज्ञ लोकांना काय अपेक्षा आहे. संभाजी छत्रपतींनी जी भूमिका मांडली की एक अशा प्रकारचे ऐतिहासिक चित्रपट किंवा सामाजिक चित्रपट येत असताना तज्ज्ञांची समिती असायलाच हवी. कारण असं की त्या तज्ज्ञांच्या समितीमधून जो ओहापोह होईल, जे विचारमंथन केलं जाईल, त्याच्यामधून जे बाहेर पडेल ते चांगलंच असणार आहे. नंतर काहीतरी अशा प्रकारचे वेगवेगळे वादंग किंवा मोर्चे दिशेत किंवा काय हे घडण्यापेक्षा अगोदरच अगदी शुद्ध 52 कशी 22 कॅरेट 24 कॅरेट वगैरे असं सोनं जर बाहेर पडलं मुशीतून तर ते अधिक चांगलं होईल असं मी या निमित्तानं सांगतो. गेले पाऊन तास आपण हरहर महादेवच्या निमित्तानं चर्चा केली, खूप चांगली चर्चा झाली. तुम्ही सगळे इथं आलात, उपस्थित राहिलात आणि छान चर्चा केलीत. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद.